माजी नगराध्यक्ष तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन सुरेश तात्या गंगापुत्र यांची त्र्यंबकेश्वर शिवसेनेच्या शहराध्यक्षपदी निवड. माजी नगराध्यक्ष तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन सुरेश तात्या गंगापुत्र यांची त्र्यंबकेश्वर शिवसेनेच्या शहराध्यक्षपदी निवड झाली असून सुरेश गंगापुत्र यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. याबाबत नाशिक लोकशाही वृत्त वाहिनीशी बोलताना त्र्यंबकेश्वर नगरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्याचे काम मी या ठिकाणी केलेले. आत्ताच माझी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी शिवराध्यक्षपदी माझी नियुक्ती केली आणि त्या पक्षाच्या माध्यमातून व त्या ठिकाणी मला पोचवण्यासाठी या जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंतप्पा खोडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भोसे, आमचे जे संघटक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत ते साठे साहेब आणि मासलकर साहेब म्हणून सचिव महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी या ठिकाणी येऊन या त्र्यंबकेश्वर नगरीच्या असलेल्या समस्या त्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि असलेले कामं, येणारा कुंभमेळा असेल, गावातील बेरोजगारांची कामं असतील, अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्यांनी त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून असं शिवसेनेचं काम जे आदरणीय हिंदुताई सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे विचार त्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही त्या ठिकाणी तो पक्ष प्रवेश या सर्व प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून आणि त्र्यंबकेश्वर शहरामध्ये आदरणीय त्या सिंदेगडमध्ये शिवसेनेशी संपर्कामध्ये असलेले भूषणजी अडसळे, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त यांनीसुद्धा त्यामध्ये यांचासुद्धा खारीचा या सगळ्या प्रयत्नातून येणाऱ्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या माध्यमातून जरी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पहिले होतो पण आजही भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती ही राज्यातली आहे आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय व आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या माध्यमातून सुद्धा या त्र्यंबकेश्वर नगरीच्या विकासासाठी अनेक कामं झालेली आहेत आणि अजून येणारी कामंसुद्धा या पक्षाच्या माध्यमातून पुरे करण्यासाठी आमचे जे खासदार आहेत हेमंतप्पा खोडसे यांनी अनेक या ठिकाणी रस्ता योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीतील पुरोहित संघ जो नारायण नागवली विधी होतो त्या विधीसाठी बसण्यासाठी जागा नसताना खासदार साहेबांनी त्या ठिकाणी मोठा निधी देऊन त्या ठिकाणीसुद्धा एक चांगली धर्मशाळा, आता ती धर्मशाळा पूर्ण काम त्याच्यावर होईल. निवृत्तीनाथ संजीवनी समाधी या ठिकाणी संत निवृत्तीनाथ यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला भागवत धर्माची शिकवण संत ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून दिली. ते त्यांचे ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांची संजीवनी या ठिकाणी समाधी, त्या ठिकाणीसुद्धा भरघोस असा निधी खासदारांच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडं वेळोवेळी पाठपुरावा केला आणि या सर्व कामाला याला आम्ही प्रेरित होऊन आम्ही सर्वांनी ठरवलं का आपण गावामध्ये शिवसेना म्हणजे शिंदे गटाचं काम आपण करायचं हे या ठिकाणी आम्ही निश्चित केलेलं. त्यांनी दिलेली जी पक्षाची जबाबदारी व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष साहेब
त्यांनी माझी नियुक्ती या ठिकाणी पत्र लिहून केलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमधील पक्षवाढीसाठी आणि त्र्यंबक नगरीतील गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही शिंदे गटातून शिवसेनेमधून प्रवेश केलेला आहे. सुरेश तात्या गंगापुत्र यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्याचे नगराध्यक्ष पद देखील सांभाळले असून या त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेने सुरेश गंगापुत्र यांची शिवसेनेच्या त्र्यंबकेश्वर शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. यावेळी मित्र परिवाराने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या माध्यमातून ज्यांच्यावर शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली ते माननीय सुरेशजी गंगापुत्र हे नक्कीच हिंदुदुर्ग सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो विश्वास त्यांच्यावर या ठिकाणी सार टाकला आहे तो निश्चित ते त्यांच्या विश्वासात पात्र ठरतील. आणि शिवसेनेचा इतिहास आहे तळागाळातील माणसांना उचलून ज्याचं काम आहे त्याला कामाच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं आहे. तर मी एका टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा असताना आज माझी इथपर्यंतची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये निश्चित या शिवसेना चार अक्षरांचा मोठा सहभाग आहे. आणि सुरेशजी गंगापुत्र यांचं काम त्र्यंबकेश्वर शहराला नाही तर जिल्ह्याला ज्ञात आहे. ते आत्ता जरी त्यांच्याकडे शिवसेना शहर प्रमुख पद असेल तर येत्या काही दिवसात सुरेशजी गंगापुत्र हे नाव जिल्ह्यात जिल्ह्यात नव्हे तर राज्यात काम करण्यासाठी लायक राहील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या वतीने मी माननीय माजी नगराध्यक्ष सुरेशराव गंगापुत्र यांची त्र्यंबकेश्वर शिवसेना पदी शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांना मी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. गंगापुत्र यांची त्र्यंबकेश्वर शिवसेना सिंदीगड शहरपदी मुख्य निवड झाल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करीत आहे आणि पुढच्या त्यांच्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो. यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे, नगरसेवक पप्पू शेलार, त्र्यंबकेश्वर विश्वस्त देवस्थान भूषण अडसरे, पुरोहित संघ बाळासाहेब दीक्षित, माजी नगराध्यक्ष कैलास दादा घुले, पुरोहित संघ निशांत चांदवडकर, वारकरी सेना अध्यक्ष किरण चौधरी, गिरीश आप्पा जोशी, मनोजी थेटे, बंडू खोडे, प्रशांत बागडे, अक्षय नारळे, गोविंद महाराज, सचिन कदम, दादू गाजरे, मारुती पवार, प्रसन्न जोशी, रुपेश भट, पंकज राजदर, बापू माळी, सनी मेढे, पांडुरंग आचारी, विलास आचारी, किरण महाले, प्रवीण पाटील, नितीन शिंदे, अमोल दोंदे, रामभाऊ परदेशी यावेळी उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.